एटीव्ही इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूयाच्या ठळक घडामोडी. ₹6,77,500 रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा या भागामध्ये काही दिवसापासून भारतीय चलनातील बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रज्ञेश पाटील याला एका पांढऱ्या रंगाच्या इंडिकासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळून ₹6,77,500 रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच इतर ₹1,64,920 रुपयाचे बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य असा एकूण ₹8,42,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात बनावट नोटा चलनात येत असल्याचा गोरखधंदा उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रज्ञेश पाटील वाहनाने बनावट नोटा यवतमाळ येथील बाजारात चलनात आणण्यासाठी निघाला होता. यावेळी सापळा रचून प्रज्ञेश पाटील याच्या वाहनाची तपासणी केली असता त्याच्याजवळ 200 रुपयांच्या 14 बनावट नोटा व 2,000 रुपयांच्या 6 बनावट नोटा असा एकूण 14,800 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल माहिती केली असता तो आपला मित्र किशोर आसळकर याच्यासोबत मिळून बनावट नोटा बनविल्याचे सांगितले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता एक कॅनॉन कंपनीचे प्रिंटर, बॉन्ड पेपर, इंक बॉटल, पेपर कटर असे साहित्य आढळून आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, बंडू डांगे, गजानन धात्रक, विशाल भगत, किरण पडगन, निलेश भुसे, मोहम्मद जुने यांनी ही कारवाई केली. गुप्त माहिती होतं, दारव्हा दिग्रस परिसरामध्ये जे बनावट चलनी नोटा ज्या आहे ते बनवून छापून सर्क्युलेशनमध्ये आणण्याचे टोळी सक्रिय कार्यरत आहेत म्हणून आणि त्यावर PI श्री कुलकर्णी आणि API श्री चव्हाण आणि त्यांच्या चमूत एका कामात लावलं होतं आणि त्यांना काल सकाळी एक गुप्त माहिती मिळाला होता. आता दारव्हा एरियाकडून यवतमाळकडे एक पांढऱ्या रंगाच्या इंडिका विस्टा कारमध्ये एक माणूस येणार आहे हेच तोलीच्या महत्त्वाच्या माणूस म्हणून त्यानुसार सरकारी पंच सोबत घेऊन API श्री चव्हाण आणि त्यांचे चमू लाडकेड एरियाच्या परिसरामध्ये सापळा लावून ते व्हाईट इंडिका विस्टा कार ताब्यात घेतलं आणि तिकडचे जे चालक होतं प्रज्ञेश रुपेश पाटील राहणार ब्रमी तालुका दारव्हा यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या जे बॉडी सर्चमधून आम्हाला 14 बनावट भारतीय चलनी नोटा टोटल स्पेस व्हॅल्यू 14,800 रुपयाच्या मिळून आला आणि त्यांच्यावर अधिक चौकशी करून जे ठिकाणी ते असं छापून आणतात त्याच ठिकाणी आम्ही छापा मारला आणि तिकडून प्रिंटर यासाठी जे विशेष इंक्स आहेत ते पेपर्स वापरतात आणि जे साहित्य वापरत आहेत ते सर्व जप्त केलेले आहेत. सोबतच 2,000 फेस व्हॅल्यूच्या 142 छलनी नोटा आणि 200 रुपयाच्या फेस व्हॅल्यूच्या 1,895 बनावट छलनी नोटा ताब्यात घेतलं जप्त केलं. ते जे फेक करन्सीज जे आहेत काउंटरफिट करन्सीज त्याच्या फेस व्हॅल्यू आहेत ₹6,77,800 रुपये आणि ते वगळून एक इंडिका विस्टा गाडी, एक चारचाकी गाडी, प्रिंटर, इंक आणि स्कॅनरचं जे इतर साहित्य आहे ते सर्व जप्त केलेले आहेत आणि लाटकेट ठाण्याला बाधावी 489 ABCD नुसार गुन्हे दाखल केलेले आहेत. आरोपी एक अटक झालेला आणि अजून एक आरोपी आता शोध चालू आहे, त्यांना पण लवकरात लवकर अटक करणार आहे. आज कोर्टात त्यांना पेश करून पोलीस कस्टडी मागवणार आहे.